नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट्टा हे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज म्हणजेच 12/8/2024 NLB 3 इयर कॅप राऊंड फर्स्ट साठी कॉलेज अलॉटमेंट डिक्लेअर होणार होती आणि ती कॉलेज अलॉटमेंट आता डिक्लेअर झालेली आहे. ज्या स्टुडंट्सनी प्रेफरन्स दिले होते त्या स्टुडंट्सना त्यांच्या मार्कानुसार कॉलेज अलॉटमेंट झालेला आहे. ज्यांना जास्त मार्क्स आहेत त्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेला आहे, तर ज्यांना कमी मार्क्स आहेत त्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेलं नाही. ज्यांना कॉलेज अलॉट झालंय त्यांना अशा प्रकारचा मेसेज आलेला आहे, डिअर कॅन्डिडेट, यू आर अलॉटेड टू टेक ऍडमिशन इन चॉईस कोड. आणि त्यांचा चॉईस कोड दिलेला आहे फॉर कोर्स NLB 3 इयर्स फॉर सीट सेल मुंबई. तर आता हे नेमकं कोणतं कॉलेज आपल्याला मिळालेलं आहे ते कसं चेक करायचं, आणि जर कॉलेज मिळालं असेल तर ते फ्रीज करायचं की बेटरमेंट करायचं, बेटरमेंट केव्हा करताय, तर फ्रीज कुणाला करावं लागणार आहे आणि बेटरमेंटचे काय फायदे आहेत, आणि बेटरमेंट विषयी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरं मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या, असेच इथून पुढचे सर्व अपडेट तुम्हाला मिळत राहतील. चला तर मित्रांनो सुरू करूया व्हिडिओ. मित्रांनो, आपल्याला अलॉटमेंट चेक करण्यासाठी सीईटी सेलच्या या वेबसाईटला यायचं आहे. या ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, त्यावरती क्लिक करा किंवा कॉपी करून गुगल क्रोम मध्ये पेस्ट करा आणि सर्च करा. तुमच्या समोर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल. तर इथं तुम्ही आता पाहू शकता मित्रांनो, कॉलेज अलॉटमेंट लिस्ट हॅज बीन पब्लिश्ड असा मेसेज आलेला आहे आणि एक नवीन टॅब या ठिकाणी तुम्हाला ऍड झालेलं दिसेल. तर इथं आता आपण दोन पद्धतीनं आपल्याला कुठलं कॉलेज मिळालेलं आहे किंवा मिळालं आहे का नाही, जर मेसेज आला नसेल तर तुम्ही ते या ठिकाणी चेक करू शकता. तर दोन मेथड्स आहेत, त्यापैकी पहिली आणि शॉर्टकट मेथड ज्याच्यामध्ये तुम्हाला लॉग इन करायची गरज नाही ती म्हणजे इथं आहे. तर कॉलेज वॅकन्सी ऑब्लिक अलॉटमेंट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर दोन पर्याय तुमच्या समोर ओपन होतील. तर तुम्हाला तुमचं स्वतःचं अलॉटमेंट पाहायचं असेल तर चेक कॅन्डिडेट अलॉटमेंट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि कुठल्या इन्स्टिट्यूटला मेरिट किती लागलेला आहे, किती मार्काला कट ऑफ क्लोज झाली हे जर पाहायचं असेल तर तुम्हाला इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट यावरती क्लिक करून युनिव्हर्सिटी कॉलेज सिलेक्ट करून त्या ठिकाणी सर्च केल्यानंतर तुम्हाला कट ऑफची आयडिया येऊन जाईल. तर आता चेक कॅन्डिडेट अलॉटमेंट वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा पर्याय ओपन होईल. तर या ऑप्शन मध्ये एंटर ऍप्लिकेशन आयडी, इथं तुम्हाला तुमचा ऑप्शन फॉर्म किंवा कॅप फॉर्म भरल्यानंतर जो आयडी मिळाला होता, फॉर एक्झाम्पल L3241 समथिंग असं असेल, तो इथं टाकायचा आहे आणि तुम्हाला सर्च करायचा आहे. ऍप्लिकेशन आयडी टाकून चेक युअर अलॉटमेंट असं टाकल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा एक पेज ओपन होईल. जर तुमचा कॉलेजला नंबर लागला असेल, तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट झालं असेल, तर तुम्हाला ते अशा प्रकारे दाखवेल. इथं तुमचं नाव असणार आहे, इथं कॅन्डिडेट टाईप असणार आहे, इथं इलिजिबिलिटी कोटा आहे महाराष्ट्र स्टेट किंवा अदर दॅन महाराष्ट्र स्टेट, इथं तुमची कॅटेगरी इलिजिबल कॅटेगरी असणार आहे. त्यानंतर अलॉटमेंट डिटेल मध्ये कॉलेजचं नाव आहे, अलॉटेड टाईप कशामधून झालंय ते आहे, त्यानंतर अलॉटेड मीडियम कुठला आहे, इंग्लिश मराठी जे इथं आलेलं आहे जसं तुम्ही दिलं असेल तसं, त्यानंतर इथं NLB 3 इयर्स आणि इथं कितव्या प्रेफरन्स, आता अलॉटेड प्रेफरन्स नंबर 11, 11व्या नंबरचं कॉलेज इथं अलॉट झालेलं आहे. जर तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट झालं नसेल तर लॉग इन मध्ये गेल्यानंतर किंवा या ठिकाणी सर्च केल्यानंतर नो कॉलेज अलॉटमेंट असा मेसेज येईल. आणि जेव्हा आपण लॉग इन करू तर लॉग इन मध्ये गेल्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म व्हेरीफाईड, डॉक्युमेंट व्हेरीफाईड आणि खाली अलॉटमेंट स्टेटस मध्ये नॉट अलॉटेड इन राऊंड फर्स्ट असा मेसेज येणार आहे. आता दुसरी जी पद्धत आहे तर ती आपण पाहूया. तर ती आपल्याला लॉग इन मध्ये जायचं आहे, त्यासाठी लॉग इन या पेज वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. तुमचा लॉग इन आय डी इथे टाका, पासवर्ड या ठिकाणी टाका आणि लॉग इन या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. जर तुम्हाला अलॉटमेंट झालं असेल तर इथे ते शो करेल. राऊंड फर्स्ट आणि अलॉटमेंट स्टेटस मध्ये त्या कॉलेजचं नाव आहे, कुठलं कॉलेज मिळालेलं आहे,
आणि आता इथे काही ऑप्शन असतील, सीट एक्सेप्टन्स स्टेटस, सीट एक्सेप्टन्स फी पे स्टेटस अँड ऍडमिशन स्टेटस. तर आणखीन मी काहीच केलेलं नाहीये, त्यामुळे या ठिकाणी नॉट गिवन नॉट गिवन नॉट ऍडमिटेड असं आलेलं आहे. याच साईटला तुम्ही जर पाहिला तर प्रिंट अलॉटमेंट लेटर आहे, सेट सीट एक्सेप्टन्स स्टेटस आहे, रिक्वेस्ट कॅन्सलेशन ऑफ ऍडमिशन आणि पे कॅटेगरी करोजन फी, असे चार ऑप्शन तुम्हाला दिसत असतील. तर आता सर्वात अगोदर आपण पाहूया की सेट सीट एक्सेप्टन्स स्टेटस यावरती आपल्याला क्लिक करायचंय. आता इथं आल्यानंतर तुम्हाला फ्रीज बेटरमेंट हे दोन ऑप्शन दिसतील आणि या ठिकाणी प्रिंट सीट एक्सेप्टन्स लेटर. तर फ्रीज आणि बेटरमेंट कोणाला करता येऊ शकतं आणि आपण काय निवडावं याविषयी आपण डिस्कशन करूयात. त्यासाठी आपल्याला नोटीस नंबर 8 इथं दिलेली आहे, राऊंड फर्स्ट अँड राऊंड सेकंडची. तर यामध्ये तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन भेटून जाईल. याविषयीचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलला आहे, तो एकदा पाहून घ्या. तर या ठिकाणी बेटरमेंट कोण करू शकतं आणि फ्रीज कोण करू शकतं, तर फ्रीज जे आहे ते ज्यांना फर्स्ट प्रेफरन्स फर्स्ट चॉईस कॉलेज ज्यांना मिळालेलं आहे त्यांना बेटरमेंटचा ऑप्शन नाहीये, ते बेटरमेंट करू शकत नाही आणि फ्रीज करून त्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे. आणि जर ज्यांना फर्स्ट प्रेफरन्स कॉलेज मिळालंय पण त्यांना ऍडमिशन घ्यायचं नाहीये तर त्यांना सेकंड थर्ड राऊंड मध्ये ऍडमिशन घेता येणार नाही किंवा पार्टिसिपेटच होता येणार नाही. डिरेक्टली फोर्थ राऊंड जी आहे ज्याला आपण इन्स्टिट्यूशनल राऊंड म्हणतो त्यामध्ये ते पार्टिसिपेट होऊ शकतात कारण त्यांना फर्स्ट प्रेफरन्स कॉलेज अलॉटमेंट झालेला आहे. इथं जसं तुम्हाला दिसतंय अलोटेड प्रेफरन्स 11, इथं 11 आहे म्हणून बेटरमेंट करता येईल. पण इथं जर का 1 असेल तर तुम्हाला बेटरमेंट करता येणार नाही. त्यामुळे मी पाठीमागे देखील सूचना दिलेल्या होत्या की प्रेफरन्स अतिशय महत्वपूर्ण द्यायचे आहे. जर चुकून तुम्ही चुकीचे प्रेफरन्स दिलात 1 नंबरला आणि ते कॉलेज अलॉटमेंट झालं तर तुम्हाला तेच कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घ्यावं लागेल, नसेल तर बाकीच्या दोन राऊंड मध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करता येणार नाही. आता हे झालं फ्रीजच्या बाबतीत. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात तर मला हे कॉलेज नको आहे तर काय करूया करू देत, तर त्यांनी आता फोर्थ राऊंडला ट्राय करावं, एकच त्याला सजेशन आहे, पर्याय आहे. आता येऊयात आपण बेटरमेंट कडे. आता बेटरमेंट कोण करू शकतं, तर ज्यांना फर्स्ट प्रेफरन्स सोडून इतर कुठल्या प्रेफरन्स 2 असेल 3 असेल 10 11 20 एक नंबरचा प्रेफरन्स सोडून इतर कुठलंही कॉलेज अलॉटमेंट झालेला आहे असे विद्यार्थी बेटरमेंट करू शकतात. आता बेटरमेंट म्हणजे काय, तर थोडक्यात फर्स्ट कॅप राऊंड मध्ये मिळालेली सीट सेकंड कॅप राऊंड पर्यंत तुम्हाला रिझर्व करून ठेवता येते. जसं आपण एखाद्या ट्रेनचं तिकीट ऍडव्हान्स मध्ये बुकिंग करतो त्या डेट पर्यंत जे तुमच्या नावाने बुक राहतं, तुम्ही 10 दिवस करा 5 दिवस अगोदर करा, त्या दिवसापर्यंत तुमचं बुक ते सीट रिझर्व राहतं बुक राहतं. तसं फर्स्ट कॅप राऊंड मध्ये ज्यांना अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स कॉलेज मिळालेलं आहे ते विद्यार्थी बेटरमेंट ऑप्शन करून सेकंड राऊंड पर्यंत त्यांचं फर्स्ट कॅप राऊंडचं सीट हे रिझर्व करू शकतात. तर आता याचा फायदा काय आहे, जर तुम्ही बेटरमेंट केलात, आता मला हे 11व्या नंबरचं कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे पण याच्या अगोदर 10 कॉलेजेस असे आहेत जिथं मला ऍडमिशन मिळावं असं मला वाटतं, तर मी काय करेन मग, आता 10व्या नंबरचं 9व्या नंबरचं 8व्या नंबरचं याच्यापेक्षा चांगले कॉलेज जे माझ्या सोयीनुसार आहेत अशा कॉलेजचे प्रेफरन्स मी 1 2 3 4 असे 10 11 दिलेले आहेत. तर त्यापैकी 11 लागलेलं आहे, तर माझी अशी अपेक्षा आहे की मला 1 नंबरचं मिळावं, नसेल तर 2 नंबरचं मिळावं, नसेल तर 3 नंबरचं 9 नंबरचं 10 नंबरचं याच्यापेक्षा वरच्या रँकचं मला कॉलेज मिळावं. तर त्यासाठी मी बेटरमेंट पर्याय सिलेक्ट करेन. आता विद्यार्थ्यांचा प्रश्न हा देखील आहे की बेटरमेंट सिलेक्ट केल्यानंतर जे प्रेफरन्स मिळालेलं आहे त्याच्या वरचे प्रेफरन्स मिळतात की खालचे मिळतात, तर मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला जे कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे ज्या प्रेफरन्स कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे त्याच्या वरच्या प्रेफरन्सचे कॉलेज तुम्हाला बेटरमेंट केल्यानंतर अलॉट होणार आहेत. फॉर एक्झाम्पल मला इथं आता 11व्या नंबरचं प्रेफरन्स कॉलेज अलॉट झालेलं आहे,
तर मी जर बेटरमेंट केलं तर मला 10, 9, 8, 7, 1 ते 10 यापैकीच कुठलं तरी एक कॉलेज अलॉटमेंट होणार आहे. याच्यापेक्षा खालचं म्हणजे 12, 13, 14 मी ऑप्शन दिले असतील तर ते अलॉट होणार नाही. जो तुमचा अलॉटेड प्रेफरन्स आहे त्याच्या वरच अलॉट होऊ शकत. तर बेटरमेंट केलात तर तुमचं सीट हे सेकंड राऊंड पर्यंत अलॉट रिझर्व राहणार आहे. आणि इन केस आता मी बेटरमेंट केलं आणि सेकंड राऊंड मध्ये मला दुसरं कुठलंच कॉलेज अलॉटमेंट झालं नाही तर यामध्ये मला ऑलरेडी फर्स्ट कॅप राऊंड मध्ये जे कॉलेज अलॉटेड झालेलं आहे तेच कॉलेज रिझर्व राहणार आहे आणि सेकंड राऊंडच्या वेळेस देखील मी इथं ऍडमिशन घेऊ शकतो. आता विद्यार्थ्यांचा असा आणखीन एक प्रश्न आहे की आता मला हे कॉलेज मिळालेलं आहे तर मी बेटरमेंट केलं तर थर्ड कॅप राऊंड मध्ये पर्यंत हे राहू शकतं का? तर तसं नाहीये. बेटरमेंट फॅसिलिटी फक्त फर्स्ट कॅप राऊंड मध्येच आहे. दुसऱ्या कॅप राऊंड मध्ये तुम्हाला बेटरमेंट ऑप्शन मिळणार नाही. आणि आता जर बेटरमेंट केलं तर ते जास्तीत जास्त सेकंड कॅप राऊंड पर्यंत व्हॅलिड आहे, तोपर्यंत तुमच्या नावाने रिझर्व राहील. समजा तुम्ही सेकंड राऊंड मध्ये देखील कॉलेज आता बेटरमेंट केलं परंतु सेकंड कॅप राऊंड मध्ये कॉलेज तुम्ही ऍडमिशन घेतलं नाही तर तुमची सीट ही दुसऱ्याला अलॉट होईल. आणि थर्ड कॅप राऊंड मध्ये तुम्हाला नव्याने ऑप्शन फॉर्म द्यावे लागतील. परत तुम्हाला जर कॉलेज अलॉटमेंट झालं तर ऍडमिशन घेता येईल. जर कॉलेज अलॉटमेंट नाही झालं तर या फर्स्ट कॅप राऊंडच्या कॉलेजमध्ये किंवा सेकंड कॅप राऊंड मध्ये जे कॉलेज अलॉट होईल तिथं तुम्हाला ऍडमिशन मिळणार नाही. आणि आणखीन काही प्रश्न आहेत. एका विद्यार्थ्याचा मला असा पण मेसेज आला होता की मला 90-92% आहेत परंतु एकच कॉलेज अलॉट झालेला आहे. तर मित्रांनो, प्रत्येक कॅप राऊंड मध्ये तुम्हाला एकच कॉलेज अलॉट होईल. एक पेक्षा जास्त म्हणजे 4, 5, 10 कॉलेजचे प्रेफरन्स दिलेले आहेत तर मला 10 कॉलेज अलॉट होतील असा प्रकार नसतो. तर प्रत्येक कॅप राऊंड मध्ये तुम्हाला एकच कॉलेज अलॉटमेंट होतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे बेटरमेंट केलं तर तुमचं सीट हे सेकंड कॅप राऊंड मध्ये रिझर्व राहणार आहे. तुम्ही सेकंड कॅप राऊंड मध्ये देखील याला ऍडमिशन घेऊ शकता. फर्स्ट प्रेफरन्स कॉलेज मिळाला असेल तर बेटरमेंटचा ऑप्शन तुम्हाला नसणार आहे. मग आता बेटरमेंट करण्यासाठी काय करायचंय? तर या ठिकाणी बेटरमेंट यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. बेटरमेंट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला विचारेल आर यू शुअर यू वॉन्ट टू सेट युअर सीट एक्सेप्टन्स स्टेटस ऍज बेटरमेंट. तर तुम्हाला इथं ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्यानंतर तुमच्या समोर पेमेंट करण्यासाठी फी भरण्यासाठी मेसेज येईल. आणि हे करण्यापूर्वी या काही इन्स्ट्रक्शन्स आहेत. इफ यू फ्रीज युअर अलॉटेड सीट देन यू विल हॅव टू पे 1 time सीट एक्सेप्टन्स फी ऑफ ₹1000 ओनली बिफोर द लास्ट डेट ऍज पर करंट राऊंड. प्लीज विजिट अलॉटेड कॉलेज अँड गेट युअर डॉक्युमेंट्स व्हेरीफाईड अँड कन्फर्म युअर ऍडमिशन. जर फ्रीज केलं तर तुम्हाला 1 time ₹1000 भरावे लागणार आहेत आणि कॉलेजमध्ये जाऊन डॉक्युमेंट व्हेरीफाय करून ऍडमिशन घ्यावं लागेल. पण जर तुम्ही बेटरमेंट केलं तरी तुम्हाला 1 time सीट एक्सेप्टन्स फी ₹1000 भरावी लागणार आहे. ओनली बिफोर द लास्ट डेट ऍज पर करंट राऊंड अँड देन यू विल कन्सिडर फॉर बेटरमेंट ऑफ प्रोव्हाइडेड ऑप्शन्स इन द नेक्स्ट राऊंड. जोपर्यंत तुम्ही ₹1000 पेमेंट करत नाही तोपर्यंत तुमचं सीट रिझर्व होणार नाही. त्यामुळं जर बेटरमेंट करायचं असेल तर 1000 फी भरा. आता हा देखील प्रश्न साईड बाय साईड लगेच घेऊया आपण की आता जर मी बेटरमेंट करण्यासाठी ₹1000 भरले आणि ऍडमिशन नाही केलं तर परत थर्ड राऊंडला मला नवीन कॉलेज अलॉट झालं तर मला परत सीट एक्सेप्टन्स फी भरावी लागेल का? तर भरावी लागणार नाही. ही 1 time सीट एक्सेप्टन्स फी आहे. एकदा जर भरली तर परत तुम्हाला भरावी लागणार नाही. बेटरमेंट इज अलाउड ओनली इन राऊंड फर्स्ट. Rest all other rounds, betterment is not allowed. So for rounds other than round first, only freeze option will be available. आणि जसं की आत्ताच आपण डिस्कशन केलं, हे जे बेटरमेंटची फॅसिलिटी आहे फक्त फर्स्ट राऊंडसाठीच मर्यादित आहे. सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला परत बेटरमेंटचा ऑप्शन भेटणार नाही. थर्ड राऊंडमध्ये तुम्हाला हे ऑप्शन भेटणार नाही. आता जे विद्यार्थी फ्रीज करतील त्यांनी काय करायचं आहे? या ठिकाणी फ्रीज केल्यानंतर
प्रिंट सीट एक्सेप्टन्स लेटर यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्या दोन तीन प्रिंट काढायचे आहेत. तुमचे डॉक्युमेंट सोबत व्यवस्थित घेऊन जायचं आहे आणि जात असताना ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत न्या. कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात याची डिटेल लिस्ट आपल्या चॅनलला आहे. त्याचा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि वरती आय बटन मध्ये त्याची लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. मित्रांनो, या व्यतिरिक्त आणखीन तुमचे याविषयी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा. ते सॉल्व्ह करण्याचा आपल्या चॅनल करून प्रयत्न केला जाईल. धन्यवाद.